अरे क्या हालत बना दी दादा तुमने, या तो शेर थे तुम, जा बदल बदल। राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकार नामाला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा। सरकार पहिला तो एक दो तीन तिघांचं सरकार आहे। माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री, माननीय देवेंद्रजी उपमुख्यमंत्री, माननीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री, एक सीनियर एक जुनियर, दोन बायका फजिती आहे का, चालू आहे की नाही आता। मला तर माननीय अजितदादांच्या संदर्भामध्ये, माननीय अजितदादांनी या ठिकाणी उपमुख्यमंत्री होऊन तिकडे पद घेतलं। अजितदादा एक स्मार्ट माणूस, बोलले तसे करणारा माणूस, काम करणारा माणूस, पण पक्ष बदलवला। पक्ष बदलवल्यानंतर स्वाभिमानी अजितदादा त्या ठिकाणी निर्णय घ्यायला लागले। मग निर्णय घेतले की आम्ही साखर कारखान्याला यांना पैसे देऊ, त्याला पैसे देऊ, त्याला पैसे देऊ, निर्णय झाला, स्वाक्षरी झाली, आणि मध्येच देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा निर्णय रद्द करून टाकला। केवढा अपमान आहे! आता अजितदादांना निर्णय घ्यायचे अधिकार नाहीये। माननीय अजितदादांनी निर्णय घेतला की त्याच्यावर कोंबडा आता फडणवीसांचा लागणार आहे। फडणवीसांची सही झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांची सही होणार आहे। अरे काय हालत बनायची दादा तुमने, या तो शेर थे तुमच्या आवाजाला बदललं, पक्षामध्ये तुम्हाला किंमत होती, आणि आता तुम्हाला प्रत्येक फाईल जर फडणवीस साहेबांकडे घेऊन जावी लागत असेल तर तुमचा स्वाभिमान गेला कुठे? राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।